स्वच्छ भारत अभियान 2018 अंतर्गत आपण संपूर्ण तुमसर शहर मागच्या काही महिन्यापासून संपूर्ण स्वच्छ केलेले आहे आणि या अंतर्गत आपण मार्केटसुद्धा स्वच्छ केलेले आहे. मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मला सहकार्य केलं, नगर परिषदला सहकार्य केलं, नगर परिषदेचे सगळे कर्मचारी म्हणजे मुख्याधिकारी सगळ्यांनी मिळून संपूर्ण शहरामध्ये मागच्या 3-4 महिन्यापासून अथक परिश्रम आणि मेहनत घेतलेली आहे. मी सुद्धा घरोघरी गेलो आणि लोकांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे, जेणेकरून खास करून मार्केटचे जे लोक आहेत त्यांनी आता आपल्या दुकानामध्ये कचरा संकलन करणं सुरू केलेलं आहे आणि आमच्या घंटागाडीवाल्याला ते लोक देतात. त्यांनी रस्त्यावर कचरा फेकणं बंद केलेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट माझ्याकरता आहे आणि तुमचं शहराकरता आहे आणि ही जी बाब शहरातल्या लोकांनी सुद्धा केलेली आहे. ज्या ज्या लोकांना आम्ही विनंती केली त्यांनी आता कचरा घंटागाडीमध्येच ते देतात. आधी कचरा कुठेतरी रस्त्यावर फेकून द्यायचे, कुठेतरी रिकाम्या जागेवर ते जमा करायचे, त्या सगळ्या गोष्टी शहरवाशांनी आता बंद केल्या. धडूहडू त्यांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस आलेला आहे. आम्ही नगर परिषदतर्फे आमचे नगर परिषदेचे सगळे कर्मचारी मिळून आम्ही जे सहकार्य लोकांकडून आम्हाला अपेक्षित होतं ते सहकार्य लोक आम्हाला करत आहेत. खरोखर ते धन्यवादास पात्र आहेत. आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचा चांगला काम करू आणि शहरवासियांनी, लोकांनी, व्यापारी, शाळांनी, दवाखानेवाल्यांनी सगळ्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर निश्चितच ज्या प्रकारे तुमचं शहर आता तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे तो नियमित असाच वर्षोनिवर्ष असा स्वच्छ आणि सुंदर दिसेल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे. आपण सहकार्य करा एवढा आपण विनंती करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो.